राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतीमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा देत आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झालाय. पण भाजपा प्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात फक्त पर्यटनासाठी फिरत असलेल्या बेजबाबदार महाराष्ट्र विरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे व इतर मान्यवर नेते मंडळी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य हल्लाबोल मोर्चा नागपूर विधान भवनावर धडकला. शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी, नोकर भरती करावी, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, धानाला 1000 बोनस द्यावा, हमी भावानं शेतमाल खरेदी विक्री केंद्र सुरू करावी, कांदा निर्यात बंदी उठवावी, इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी, आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, कायदा व सुव्यवस्था सुधारावी अशा विविध मागण्या घेऊन हजारोंच्या संख्येनं काँग्रेस हल्लाबोल मोर्चा विधान भवनावर काढण्यात आला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.